आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा विषय मी घेऊन येत आहे. अनेक विषय आम्ही विधानभवनात मांडत असतो, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेना पत्र लिहित असतो. आपल्याला आठवत असेल, 2-3 महिन्यापूर्वी मी रस्त्यांचा घोटाळा मुंबईसमोर आणि आपल्यासमोर आपल्याच माध्यमातून आणला होता. त्यावेळी 6,080 कोटीचा जो घोटाळा आहे रस्त्यांचा, तो अजूनही आम्ही हात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मागच्या आठवड्यात जो मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर काही मला तशी उत्तरं जी अपेक्षित होती, जी पारदर्शक उत्तरं पाहिजेत, ती काही मिळाली नाही. पण आज त्यालाच त्याच अनुषंगाने अजून एक घोटाळा आपल्यासमोर आणत आहे, कारण 1-2 दिवसात कदाचित वर्क ऑर्डर दिली जाईल. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, कुठेही लोकप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, प्रशासक बसवलेले आहेत. आणि हे प्रशासक आहेत की हुकुमशाह आहेत हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, कारण अपारदर्शकपणे हे सगळा कारभार सुरू आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की ह्या प्रशासकांना ज्या काही ऑर्डर्स असतात या नगरविकास खात्यातून जातात, म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयातून जातात. आणि हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि त्यांचे जे 40 साथीदार आहेत, त्यांची जी गँग आहे, ती ह्या ऑर्डर लेफ्ट राईट सेंटर जसं काढत आहे. आपल्याला माहिती असेल कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. कालच वरच्या हाऊसमध्ये मला वाटतं सन्माननीय अनिल परब साहेबांनी देखील सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, 19 टॉयलेटसाठी 5,000 वेंडिंग पॅड मशीन, ह्या पॅड वेंडिंग मशीन ह्याचा घोटाळा तुमच्यासमोर आणलेला आहे. कुठेही उत्तर मिळालं नाही, मला वाटतं बैठक लावण्याचं आश्वासन मिळालेलं आहे. तसंच लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या महिन्यात मला वाटतं 31 1 2023 म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या दिवशी सन्माननीय सदस्य मिहीर कोटेच्या साहेबांनी मुंबई महानगरपालिकेला एक महत्त्वाचं पत्र लिहिलेलं. हे आमचे नाही आहेत, हे विरोधी पक्षातले आमदार नाही आहेत, हे आहेत सत्ताधारी पक्षातले आमदार, जी गद्दारे गँग बसलेले 40 त्यांच्या मित्रपक्षांची आमदार आहेत. आणि मुळात त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण मुंबई महानगरपालिकेत जसा रस्त्यांचा घोटाळा झालेला आहे, जसं ब्युटिफिकेशन सौंदर्यीकरणाचा जो एक घोटाळा आहे 1,719 कोटीचा तो घोटाळा आहे, काल परवाकडे जो वरच्या हाऊसमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा काढला, तसाच हा एक महत्त्वाचा घोटाळा म्हणजे 263 कोटीचा हा घोटाळा आहे, तो म्हणजे स्ट्रीट फर्निचरचा. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा नक्की काय आहे तो सोप्या भाषेत सांगतो, कारण आपल्याला बजेट काय सोप्या भाषेत जसं समजवलं जातं तसं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा सोप्या भाषेत आपल्याला सांगतो. साधारणपणे हे सगळं स्ट्रीट फर्निचर जे असतं ते रस्त्याच्या आजूबाजूला अवतीभोवती लावलं जातं. स्ट्रीट फर्निचर म्हणजे आजूबाजूला जे आपण बघतो, बेंचेस असतील, प्लांटर्स असतील, कचऱ्याचे कुंडे असतील, हे सगळं स्ट्रीट फर्निचरमध्ये येतं. ह्याचं टेंडर काढलंय कोणी यंदा? तर CPDनी, सेंट्रल प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट. हे CPD म्हणजे नक्की काय असतं? मुंबई महानगरपालिकेत जे आरोग्य विभाग आहे, हॉस्पिटलसाठी असेल, दवाखान्यांसाठी असेल, जी औषधं असतील, जी इक्विपमेंट असेल, CPDचं काम आहे की आरोग्य खात्यासाठी प्रोक्युरमेंट डिपार्टमेंटमधून प्रोक्युरमेंट करून ह्या सगळ्या हॉस्पिटल्सना दवाखान्यांना जे काही लागणाऱ्या गोष्टी असतात त्या प्रोक्युअर करून द्यायचं. पण पहिल्यांदा असं होत असेल कदाचित, धक्कादायक प्रकार आहे की रस्त्यांच्या डिपार्टमेंटसाठी CPD डिपार्टमेंट हे प्रोक्युरमेंट करतं रस्त्यांच्या कामासाठी. बरं, रस्त्याची कामं म्हणजे नक्की कुठची असतात? आता जी रस्त्याची कामं सुरू आहेत किंवा टेंडर काढलेत, वर्क ऑर्डर दिल्यात, त्याच्यातून माझी माहिती अशी आहे की 5 पैकी अजून एकानी अजून घेतले नाही वर्क ऑर्डर. 6,080 कोटीचा ज्याच्यात घोटाळा झालाय त्याच्यात स्ट्रीट फर्निचरचा समावेश नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, या 263 कोटीचं जे वेगळं टेंडर काढलंय, CPD रस्त्यांच्यासाठी काढतंय, दोन वेगळे डिपार्टमेंट आहेत. तसंच तिसरी गोष्ट म्हणजे ब्युटिफिकेशनमध्ये नक्की काय येतं? जे 1,729 कोटी त्याच्या डिवायडरची कामं घेतली आहेत, फुटपाथची कामं घेतली आहेत, पोलची कामं घेतलेली आहेत, युनिपोलची कामं घेतली आहेत, रस्त्यांचं जे 6,000 कोटीचं काम आहे त्याच्यात देखील नाही आहे. मग नक्की ह्या स्ट्रीट फर्निचरमध्ये येतं काय, समावेशच्या गोष्टीचा आहे, ह्याचा जर प्रश्न विचारला, जो त्या आमदारांनी देखील विचारला होता, त्यांना कदाचित उत्तर आलं नसेल. पण ह्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे ज्या 13 आयटम्स आहेत, 13 ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून 2 की 3 गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. बाकीचं तिथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे, स्टँडिंग कमिटी नसल्यामुळे, जनतेसमोर, तुमच्या आमच्यासमोर हे 13 आयटम्स नक्की काय आहेत हे अजूनही कुठच्या किमतीला विकत घेतलेले आहेत हे आलेलं नाही आहे. जर खरं आपण बघितलं तर 13 आयटम्समध्ये बीड क्लॉज जो असतो ह्याच्यात बीडमध्ये देखील कार्टेलायझेशन केलं गेलं. टेंडर डॉक्युमेंटमध्ये काय होतं, साधारणपणे आत्तापर्यंत कसं व्हायचं की कचऱ्याकुंडीसाठी कोण वेगळा एक बीडर असायचा, स्ट्रीट पोलसाठी वेगळा असायचा, मग अमुक गोष्टीसाठी वेगळा असायचा, बेंचसाठी वेगळा असायचा. ह्याच्यात महत्त्वाचा क्लॉज हाच होता की 13 च्या 13 आयटम एकाच कॉन्ट्रॅक्टरनी प्रोव्हाइड केले पाहिजेत.
म्हणजे पहिले म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची यादी तिथेच कमी करताय. दुसरी गोष्ट म्हणजे 5.5 कोटी हे तुम्ही डिपॉझिट सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे डीएलपी जो सांगितलेला आहे, काही काही गोष्टींसाठी 3 वर्षाचा डीएलपी सांगितलं, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, आणि काही काही गोष्टींसाठी 10 वर्षाचं सांगितलं. मुळात ज्या गोष्टींसाठी बिडच आलेले नाही आहेत, ज्या गोष्टींसाठी बल्क प्राईस काय आहे हीच माहिती नाही आहे, ज्या गोष्टींसाठी इतर कोणी बिडर्सच आले नाही आहेत, त्यांना तुम्ही ज्या टेस्टिंगच्या आधी म्हणजे व्हीजीटीआय वगैरे सारख्या संस्था ज्या टेस्ट करतात त्याच टेस्टिंगच्या आधी डीएलपी सांगून टाकता. हा सगळा घोळ होत असताना जर आपण बघितलं असेल तर प्लांटर्स आणि बेंचेस ह्याच्यावर भर दिला गेला आहे. प्लांटर्स आणि बेंचेस म्हणजे तुम्ही 40,000 बेंच आमच्या शहरात लावणार ते कशासाठी? मी समजू शकतो जिथे जिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री जातात त्यांना खुर्च्यांची गर्दी बघायला आवडते, तिथे तुम्ही बेंच विकत घेतले आणि लावले ठीक आहे, पण मुंबईत 40,000 बेंच म्हणजे जे आहेत ते बेंचेस काय करणार? जे वॉर्ड बेंचेस विकत घेतात किंवा जे नगर सेवाच्या फंड सेवकांच्या फंडातून बेंच येतात त्याचं नक्की काय होणार? प्लांटर्सचं जे टेंडर काढलं म्हणजे कुंड्यांचं जे टेंडर काढलेलं आहे ते कुठच्या कुंड्या आहेत, त्याच्यात कुठची झाडं लागणार आहेत ह्याच्यावर कुठेही डिटेल नाही. हॉर्टिकल्चरसाठी म्हणजे जे झाडं मेंटेन करणार किंवा झाडं लावणार ह्याच्यासाठी नंतर वेगळा एक टेंडर काढणार आहे. बरं, साधारणपणे जेव्हा आपण बल्कमध्ये गोष्टी विकत घेतो ही साधी कुठच्याही बिझनेसमध्ये आपल्याला समजतं की जर आपण एक गोष्ट घेणार असो त्याच गोष्टीचे 10 गोष्टी घेतल्या तर आपण आपल्याला डिस्काउंट मिळतो, 30-40% डिस्काउंट मिळतो. इथे 100%हून जास्ती एस्केलेशन झालेलं, 100%हून जास्ती. आणि माझ्याकडे 3 कॉन्ट्रॅक्टरची नावं आहेत, त्याच्यातून कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहे हे देखील आम्हाला माहिती आहे, पण मी जसं रस्त्यांच्या वेळी केलेलं तसं कॉन्ट्रॅक्टरची नावं बोलणार नाही कारण कॉन्ट्रॅक्टरच्या गडबडीत आम्ही कधी पडत नाही, ते आमचं काम नाही. आमचं काम आहे मुंबईकरांचा पैसा वाचवणं आणि मुंबई महानगरपालिकेत प्रशासन कसं चाललंय, कसं काम करते ह्याच्यावर लक्ष ठेवणं, अंकुश ठेवणं. एवढे वर्ष आम्ही जे बीएमसी 1997 600 कोटीच्या डेफिसिटमध्ये होती, पैसा जपून नीट वापरून आम्ही 90,000 कोटीच्या ठेवी केलेल्या आहेत आणि प्रत्येक पैसा पैसा हा आपल्याला कळतो की कुठे जातोय, कुठच्या प्रोजेक्टसाठी वापरला जातो. पण हे सगळं होत असताना जसं मी सांगितलं की पहिला रस्त्याचा घोटाळा, त्याच्यावर उत्तर नाहीये, नंतर ब्युटिफिकेशनचा जो घोटाळा आहे, जो नगरसेवकांचा हक्काचा पैसा तो वळवला कसा त्याच्यावर उत्तर नाहीये, काल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा काढलाय त्याच्यावर उत्तर नाहीये, आणि आज ब्युटिफिकेशनचा घोटाळा आम्ही काढलेला. बरं, मी नाही तर हे आहे सन्माननीय सदस्य भाजपचे जे आमदार आहेत त्यांचं पत्र आहे, हे पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे. ह्याच्यात जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांना थातुरमातुर उत्तरं मिळालेली आहेत, पण अजूनही मुख्यमंत्री किंवा नगरविकास खातं ह्याच्यावर कुठेही उत्तर द्यायला पुढे येत नाही आहेत, मुंबई महानगरपालिका कुठेही पुढे येत नाही आहे. आणि म्हणून आज मी सांगतोय की हे सगळे विषय आम्ही घेऊन कदाचित कोर्टात जाऊ, चौकशी लावण्याचा प्रयत्न करू, पण आमचं जे लवकर सरकार बसणार आहे ते बसल्यानंतर हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टींवर चौकशी होईल आणि जे गुन्हेगार असतील त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. नाही, ते सगळं नंतर. आता मी सुप्रीम कोर्टाबद्दल आणि त्या केस बद्दल बोलत नाही, ती लोकशाहीबद्दल लढाई आहे. त्याच्यात कपिल सिब्बल साहेब आणि आमचे सगळे लढत आहेत. मला वाटतं रिझर्व फॉर ऑर्डर आहे, आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण हे सोपी गोष्ट आहे, सरकार कोणाचंही जरी असलं तरी जर लोकप्रतिनिधी नसेल तर एक तर निवडणुका झाल्या पाहिजेत, निवडणुका घेण्यात त्यांच्यात हिंमत नाही आहे म्हणून असे घोटाळे करत आहेत. हा चौथा घोटाळा आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे. छोटे मोठे घोटाळे तर किती झालेले आहेत, त्याच्यावर बोलणं देखील आता लाज वाटायला लागली की एवढे घोटाळे गेल्या 6 महिन्यात मुंबई महानगरपालिकेत ह्या प्रशासकांच्या हस्ते होत आहे. बोलतो थोडं ओघात बोलतो. कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मंत्रालय सुद्धा त्यांच्या काहीतरी संस्था कार्यरत, तर मंत्रालय अशा प्रकारे त्यांना एकंदरीत आपल्या अनुषंगाने किंवा स्वतःची मनमानी करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. आता आता हे 3 कॉन्ट्रॅक्टर तुम्ही तुम्हाला माहिती आहेत, कदाचित तुम्हाला देखील माहिती असेल कोणाला काम मिळणार आहे त्यांना देखील माहिती असेल. पण जसं मी पहिलंच सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत ह्याचं माझं देणं घेणं नाहीये. कॉन्ट्रॅक्टर्स कोणी असो, काम कोणालाही मिळो, चांगलं काम होणं हे अपेक्षित आहे, पण ह्याच्याच सोबत मुंबईकरांचा पैसा वाचणं हे देखील अपेक्षित आहे आणि चुकीचं काम न होणं हे अपेक्षित आहे. पारदर्शकतेसाठी आम्ही लढत आहोत, ती पारदर्शकता गेल्या 6 महिन्यात मुंबई महानगरपालिकेतून निघून गेली. रिफायनरी मर्डर केसमध्ये राजन सावंतचे जे पीए आहेत त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे आंबेकरांची, कसं बघता? नाही, चौकशी शक्यता वगैरे आता ठीक आहे ते आम्ही नंतर बोलूच, पण ती केस महत्वाची आहे कारण तिथे जर कोणी विरोध केला असेल, आणि आम्ही सतत बोलतोय की लोकशाही ही मारली जाते, पत्रकारांना देखील धोका झालेला या देशामध्ये, आणि लोकशाहीबद्दल कोणी काही बोलायला गेलं तर त्यांना नोटिसा मारले जातात, तर हा विषय झालेलाच आहे. पण हा देखील आजचा विषय महत्वाचा आहे, आम्ही हाऊसमध्ये पण घेऊच
पण जसं मी सांगितलं की हा विषय हा विषयावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर अपेक्षित आहे. सरकारने परिषदेमध्ये मान्य केलेलं आहे की ही जी हत्या झाली ती घडवून आणली जात कट होता हे सरकारने मान्य केलं परिषदेमध्ये. नाही ते आता बोलूच ना आपण. मात्र त्या मंत्री देखील जे वक्तव्य करत आहे या विरोधात कुठेही विरोधी पक्ष जे बाद होणार आहे त्याच्याबद्दल राजीनामे मागून तो उपयोग नाही. बाद तर होणारच आहेत पण विरोधी पक्षासोबत. आणि आक्रमक म्हणजे नक्की काय पाहिजे आपल्याला? रस्त्यावर आंदोलन पाहिजेत की हाऊसमध्ये गदारोळ पाहिजे? हा ही गोष्ट झाली. आपण देखील हे विषय घेत आहात सतत, आपल्याला तरी उत्तरं मिळत आहेत का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे आक्रमक असो किंवा मावळ असो, बाहेर विचारो किंवा आत विचारो, हे लोकांची काम आहेत. लोकांचा पैसा आहे हा, काही त्यांच्या खिशातला पैसा नाही. हा खिशात जाणारा पैसा आहे, तो रोखण्याचं जर आम्ही काम करत असू तर महत्वाचा मुद्दा हाच राहतो की कुठेतरी लास्ट ठेवून ह्या सरकारने उत्तर देणं आणि बीएमसीच्या जे प्रशासक आहेत त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. काफी सारे आयटम्स वापरले आपण लिखाण आता आपण लिखाण सरकारने काही तरी लिहिलं पाहिजे. बचने की कोशिश कर रही है और किस तरह का एक घोटाला, कितना गंभीर ये घोटाला ये अगर आप देखें तो पिछले 3-6 महीनों में हमने काफी सारे घोटाले जो है मुंबई महानगर पालिका के वो आपके सामने लाए हैं, आपके माध्यम से जनता के सामने लाए हैं. इस पे हम बात करते आए क्योंकि हमें यही डर है कि मुंबई का जो पैसा है उसको खत्म किया जा रहा है. मुंबई को खत्म करने की ये पूरी साजिश है. अगर आप देखें तो ये पहला जो मुद्दा मैंने उठाया था रोड स्कैम का, वो 6,080 करोड़ का था. उस पर अभी तक जवाब जो मिलना चाहिए वो मिला नहीं है. काम भी शुरू नहीं हुए लेकिन कॉन्ट्रैक्टर्स का फायदा हुआ. फिर उसके बाद अगर आप देखें तो सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का स्कैम हुआ, ब्यूटिफिकेशन का स्कैम है. और जो मैं ये कहता आया हूँ कि ये जो सरकार है वो बिल्डर्स की सरकार है, कॉन्ट्रैक्टर्स की सरकार है. हर वक्त पे ये सरकार हमें सही ठहरा रही है कि ये बिल्डर्स और कॉन्ट्रैक्टर की ही सरकार है, जनता की सरकार नहीं है. ये अगर आप स्कैम देखें स्ट्रीट फर्नीचर का जो स्कैम है उसमें बात साफ है. 263 करोड़ का ये स्कैम है. और ये 263 करोड़ का जो स्कैम है उसमें सीपीडी डिपार्टमेंट, जो रोड्स डिपार्टमेंट से कोई संबंध नहीं रखता, ताल्लुक नहीं रखता, उसने ये टेंडर जारी करे हैं 13 आइटम्स के लिए करे हैं. लेकिन वो 13 आइटम्स कौन से हैं क्या है पता नहीं, लेकिन वो बिड डॉक्यूमेंट में अगर आप देखें तो एक ही कॉन्ट्रैक्टर्स ने ये 13 आइटम्स देना जरूरी है, जो पहले कभी नहीं होता था. ये कितने को आइटम्स मिले हैं, किस रेट पे खरीदे गए हैं वो पता नहीं. नॉर्मली जब आप बल्क में लेते हो तो डिस्काउंट मिलता है, या तो 100% से ज्यादा एस्केलेशन हुआ है. ये कैसी बात हो सकती है? तो ये सरासर स्कैम है और ये स्कैम के लिए हम प्रश्न पूछना चाहते हैं. और सिर्फ मैं नहीं तो जो सत्ताधारी आमदार है वो भी तो वही पूछ रहे, विधायक वही पूछ रहे, वहां के जवाब तो मिल रहा नहीं है. जवाब नहीं मिल रहा तो क्या हाईकोर्ट लीगल जो कार्रवाई है वो करने तो हमें पड़ेगी, लेकिन कभी ना कभी लज्जा से, शर्म से, डर से ये बीएमसी के जो प्रशासक है वो ऐसे क्या चला रहे, कौन सा राज्य चला रहे, कौन सी हुकुमशाही चला रहे, हुकूमत चला रहे कि उन्हें कोई डर ही नहीं है कि कोई कुछ बोलेगा नहीं. अभी जो प्रशासक है उनपे पूरी हुकूमत महाराष्ट्र सरकार की है, क्योंकि वहाँ ना मेयर है, ना कोई कमेटी है, ना कोई जनप्रतिनिधि है. तो ये जो है वो सीएमओ से सब चल रहा है. ये आपका एनालिसिस है, मेरा नहीं. मुंबई से सटे, मुंबई से सटे मीरा रोड में बागेश्वर धाम, बाबा आपने नाम सुना होगा, आचार्य देवेंद्र शास्त्री आ रहे हैं, उनको उनके ऊपर आरोप भी लग रहे हैं अंधश्रद्धा को लेकर और फिर हिंदू राष्ट्र बनाने को लेकर भारत को. एज अ पार्टी आप उसका स्टैंड क्या है, मैं ये जानना चाहता हूँ कि बाकी पार्टी जो है वो कितने तो कंफ्यूज रहे या फिर कांग्रेस विरोध कर रही है. मेरा स्टैंड साफ है, जब जब मैं आपके सामने कोई विषय लाया हूँ उससे डिविएट ना होना ये मेरा स्टैंड रहता है. और माफी चाहता हूँ लेकिन अभी जवाब नहीं दूंगा क्योंकि ये विषय बहुत ही मुंबई के लिए महत्वपूर्ण है. ये जो बातें चलती रहती है, काफी सारे विवाद खड़े करने की कोशिश हो रही है देश में, लेकिन जो मूलतः विषय है जैसे किसानों का मोर्चा आ रहा है, फिर अगर आप देखें तो महंगाई बढ़ती जा रही है, और ये सब हालातों में एक स्मोक स्क्रीन क्रिएट करा जा रहा है ताकि इस विषय पर बात ना हो और ऐसे विवादों पर बात हो. ये आज का जो विषय है जो स्ट्रीट फर्नीचर का स्कैम है, मैं चाहता हूं कि आपके माध्यम से जनता तक पहुंचे, क्योंकि जनता को भी ये पता होना चाहिए कि जिस बीएमसी को शिवसेना ने 25 साल तक अच्छे काम करके लोगों के सामने लाया, करुण दाखोला करके हमने लोगों के सामने हर काम को लेके गए, वही बीएमसी में आज जब हम नहीं है क्योंकि चुनाव ही नहीं हुए, जहां कोई मेयर नहीं है ना जनप्रतिनिधि है, वही बीएमसी में ये गद्दार सरकार कितने बड़े घोटाले कर रहे हैं, वो मेरी ख्वाहिश है कि आपके माध्यम से जाए. लेकिन अभी फिर कोविड की संख्या बढ़ती नजर आ रही है, H3N2 वायरस से संक्रमित
नहीं, मेरी यही उम्मीद है कि आरोग्य मंत्री महोदय बोलना दे कि ये क्रैब्स की वजह से, क्योंकि उनकी एक आदत है कुछ भी हुआ धरण पड़ल तरी खेकड़न चवे। सुप्रीम कोर्ट ने पूर्व महाराष्ट्र गवर्नर सुप्रीम कोर्ट ने पूर्व महाराष्ट्र गवर्नर को हेविली क्रिटिसाइज किया ये बोलते हुए कि उनका स्पैन ऑब्जेक्शनेबल था, अगर वो स्पैन लेते तो पूर्व उद्धव ठाकरे की सरकार गिरती नहीं थी, इसको आप कैसे देखते? ये तो सच बात है और ये हम पहले से कहते हैं जब से हम सरकार फॉर्मेशन के लिए गए थे, जैसे हमें वहां से निकाला गया था राजभवन से, जो एक उनकी उनका बर्ताव था वो बहुत ही पॉलिटिकल था, बायस था। इंडिविजुअली जब मिलते थे तो काफी प्यार से मिलते थे, लेकिन सरकार गिराने की कोशिश तब के राज्यपाल महोदय बार बार करते थे और ये सबको पता है। नागपुर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढलेले आहेत, अतुल तावे यांच्या खात्याच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो हस्तक्षेप केला होता तो त्यांचा अधिकार नाही असं न्यायालयाने म्हटलेला। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आपण बघत असाल अनेकदा मी हाऊस मध्ये देखील बघितलं की मुख्यमंत्री महोदय जेव्हा उभे राहतात बोलत तेव्हा उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्यासाठी उत्तर देतात, तर नक्की त्यांचं काम काय चौकट काय? आणि जेवढे आम्ही विषय एनआयटीचा जो जी इरेग्युलॅरिटी होती किंवा हे सगळे घोटाळे जे काढतोय त्याच्यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत, ना निवडणुकीला सामोरी जायला तयार आहेत, त्यांना देखील माहिती आहे की हे अल्प आयुचं सरकार आहे आणि जेवढे दिवस चाललंय तेवढे दिवस। ठीक आहे, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।